नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा मराठी चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. इन्स्पेक्टर तुंगारे, कंग्रॅच्युलेशन. थँक्यू. असू दे असू दे. थँक्यू. तुम्ही दोघांनी मिळून कमाल केली. कसं वंडरफुल जॉब. हे तर आमचं रुटीन आहे. बरेच खुनी पकडलेत मी. हो ना, पण महेशसाहेब हा खुनी एकदम खतरनाक. हो डेंजर. अशा खतरनाक माणसाला तुम्ही दोघांनी पकडलं, कमाल आहे. इन्स्पेक्टर साहेब, मी त्याला भेटू शकतो. वाय नॉट. हवलदार साहेबांनी जरा कोठडीत घेऊ जा. लवकर चल. लवकर. व्हेरी गुड. इन्स्पेक्टर तू गरेज डेंजर टेरर. आता टीव्हीवर मला दाखवतील. महेश, अरे तू इकडे काय करतोयस? ए नीट बोल. अरे तिरे कोणाला करतो? ए दोस्ताला कोण आवाज आवाज बोलतो काय? एक्सक्यूज मी, मी तुम्हाला प्रथमच बघतोय. अरे मी लक्ष्मीकांत लोखंडे. पेपर मध्ये वाचलंय मी. अरे आपण बालमित्र एका शाळेत होतो. बालविद्या मंदिर चौथीत असताना तू शाळा सोडून गेलास. मागच्या बेंच वर बसून आपण दंगा करायचो. अरे उघड 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 उघड. केवढा मोठा झालायस तू. काय लहान आहे. तू आहेस तसा जायचो. अगदी तू काय मी काय आहे तशी जाऊ. हवालदार म्हणाला किती वर्षांनी भेटतोय. अरे वा, काय सिच्युएशन आहे. दोघेही बालमित्र. बचपन में बिछड़ जाते हैं. एक मोठा उन सीआयडी इंस्पेक्टर बनतो तो दुसरा खुनी. मनमोहन देसाई फॉर्मुला. वाह. अरे वाह, सीआयडी इंस्पेक्टर. अरे वाह, खुनी. हाँ खुनी. महेश मी खुनी नाही. अरे पण लक्षात, सगळे पुरावे तुझ्या विरुद्ध आहेत. मला कुणीतरी अडकवायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे? महेश मी तुला सगळं काही सांगतो. इकडे ये. काय झालं माहितीये? तुझ्या म्हणण्याप्रमाणे लक्षा खुनी नाहीये. म्हणजे खरा खुनी अजून बाहेर. हो ना. खुन्याचं चौथं टार्गेट यशवंतराव दाभाडे. प्रोटेक्शन दिलेलं आहे. अण्णासाहेब शिलेदार, ही कुड बी द नेक्स्ट टार्गेट. संकेत बंगला. पत्रकार नाहीस. महेश तरी कोण? बोल. एक सुशिक्षित बेकार. बेकार? ओ, अंकुश तिवारी. बी ए ऑनर्स. तुम्हाला काय वाटलं? माथे पिरू आहे.
ऑफकोर्स माथे फिरो आहेस तू, नालायक आहेस तू, नालायक निरपराध माणसांची बळी घेतलेस तू. यू आर अ बडी साइकिक परवर्ट. जन्मताच कोणी साइकिक नसतो साहेब. मी सुद्धा चांगल्याच घरात जन्माला आलो होतो, पण त्या हरामखोर दादा देसायानं आमच्या घराची वाट लावली. माझा बाप युनियन लीडर होता, त्याला सुपारी देऊन उडवला त्यानं एका अमावस्येच्या रात्री, आणि माझ्या आईवर रेप केला, तिला आयुष्यातून उठवलं, ते सुद्धा अमावस्येच्याच रात्री. आणि मग तेव्हापासून मी आतल्या आत सुडानं नुसता धुमसत होतो. अखेर एका अमावस्येच्या रात्री मी दादा देसाईच्या घरी गेलो आणि त्यांचा गळा दाबला. डिपार्टमेंटला पत्ता सुद्धा लागला नाही, फुल मर्डर केला मी, फुल मर्डर. जग मला गांडूळ समजत होत, गांडूळ. पण आपण गांडूळ नाही, साप आहे, साप. आपण कोणालाही काटू शकतो, कापू शकतो, अगदी सुममध्ये बिंदास्त. मग साला नशा चढली डोक्यात, आणि मग पुढच्या अमावस्येला माधवराव जेधेंचा मर्डर. तिसऱ्या अमावस्येला रावसाहेब निंबाळकर, त्यांचाही नंबर होता माझ्या लिस्टवर, पण नाही जमलं. म्हणजे? म्हणजे मी गेलो त्या रात्री तिथे, पण मी जायच्या अगोदरच रावसाहेबांचा कोणीतरी काटा काढलेला होता. खोट बोलतोस तू, खोट बोलतोस तू, खोट बोलतोस तू. नाही साहेब, तुम्ही किती मारलं तरी मी हेच सांगेन की रावसाहेबांचा खून मी केलेला नाहीये. व्हॉट? मग रावसाहेब निंबाळकरांचा खून केला कोणी? मी रावसाहेब निंबाळकरांचा खून केला नाही. काय असं तो म्हणतोय अंकुश तिवारी? काय महेशराव? येस, पुन्हा पुन्हा हा माणूस तेच सांगतोय. पण तो खोटं बोलत असेल तर? अरे तो कशाला खोटं बोलेल? दोन खून केले तरी एकदाच फाशी, आणि तीन खून केले तरी एकदाच फाशी. काय महेशराव, यु आर राईट, हा माणूस खरं बोलत असला पाहिजे. पण मग रावसाहेबांचा खरा खुनी आहे तरी कोण? एकच माणूस, त्याला मी या डोक्यानं पकडला. कोण? लक्ष्मीकांत लोखंडे. लोखंड्या, आता तू जाशील फासावर आणि मी लग्नाच्या बोहल्यावर. नाही महेश, मी तुला जीव तोडून सांगतोय, मी रावसाहेबांचा खून नाही केला. महेश मला वाचव रे, तूच मला यातनं वाचवू शकतोस. तुला यातनं वाचवण्याचा फक्त एकच मार्ग आहे लक्षा. कोणता? रावसाहेबांचा खरा खुनी शोधून काढणं. तो मी शोधून काढू शकतो. तू? हा महेश, एक रात्र मला या कस्टडीतनं बाहेर काढ. बस वेळ लागले की काय? अरे एका सीआयडी इन्स्पेक्टरशी बोलतोस तू? स्टुपिड फेलो, एका दोस्तासाठी नाही एवढं करणार. इम्पॉसिबल, डोंट बी रिडिकुलस. वगैरे माझे जीवन मरणाचा प्रश्न आहे रे, मला ते फासावर देते. महेश, महेश प्लीज. लक्षा, काळजी करू नकोस. अरे काही ना काहीतरी मार्ग निघेल. थँक यू, टेक केअर ऑफ युअरसेल्फ. थँक यू, मार्ग निघेल. थँक यू, थँक यू. कधी सोड, येणार आहे, चावी विसरला. हा तिसरा कुठून आला? कलर पण वेगळा आहे. हे कोण आहे तू? मी लक्ष्मीकांत लोखंडे. तू आत होतास ना, बाहेर कसं आलास? डुप्लिकेट, डुप्लिकेट. हे रिव्हॉल्वर नाही, लायटर आहे. अस किरूट पेटव काय? नको नको. मला डाऊट आहे. डाऊट आहे ना? तो लायटर आहे, हे पिस्तूल आहे. चालो चालो चालो, खोपडी उडव. तुला काय पाहिजे? मला या कस्टडीतून बाहेर काढ. कशाला? मला पळून जायचं आहे. नको 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 नको, तू पळून जाशील, माझी नोकरी जाईल, माझं लग्न पण होणार नाही रे बाबा. गोळी जर तुझ्या खोपडीत गेली ना, तुझं काहीच होणार नाही. असं काय? बेडी कुठं आहे? मी बेडी नाही, चिरूट ओढतो. चिरूट? बेडी, बेडी काढ, बेडी.
लवकर मोरे कशाला रे मोरेला बरोबर घेतो ना कशाला मी एकटा कुठे जात नाही ना जात नाही मी आहे ना बरोबर तुझ्या बरोबर अरे इन्स्पेक्टर कुठे घेऊन चला घ्याला मी कुठे घेऊन चालो हाय सिक्युरिटी प्रिझन तिकडेच नेलं पाहिजे गुड आयडिया ही हाय सिक्युरिटी प्रिझन कुठे आला म्हणजे तुम्हाला ठाऊक नाही इन्स्पेक्टर मागे काय बघतोय दरवाजा उघड उलटा फिर उलटा फिर उलटा फिर मेडिकल 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 लवकर लवकर मेडिकल दरवाजा लाव गाडी स्टार्ट कर मी कशाला स्टार्ट करू तुला पळायचं ना तू स्टार्ट कर ना मग तुझी खोबडी उडव काय का बर लवकर लवकर वाटेल मी तुला वर पोहोचू काय रे मी अरे कमाल करतो यार तू पिस्तूल माझी मेडी माझी गाडी माझी मला झुल देतो तू तुला आयुष्य पटना आता स्टार्ट कर लवकर स्टार्ट कर काय झालं लवकर स्टार्ट कर लवकर स्टार्ट होत आहे पेट्रोल नाही वाटत पेट्रोल नाही तुझ्या कानातून पेट्रोल भरू काय नाही यार बघू दे मला स्टार्ट कर लवकर बघ लवकर झाली काय तुंगारे या लक्ष्मीकांत लोखंडेला मानलं का नाही एका इन्स्पेक्टरच्या कानावर पिस्तूल ठेवून त्याला चौकीत भार काढले तुला शरम वाटते लाज लज्जा आहे तुला ए कोणाला बोलतो रे स्वतःला बोललो मी तुझं नाव घेतलं का नाही मग माझा घर जवळला उतरू का तू आता समोर बघून गाडी चालवाय शपथ तुला पळायसाठी मदत केली म्हणून कोणाला सांगू नकोस का कचरा होईल माझा नोकरी बंद झाल्याने लग्न पण होणार नाही बंद कर रे गाडी बंद करू तोंड बंद कर चल मग गाडी चालव राईट घे स्ट्रेट सरळ चालू करू तुला झोप आली तर बिंदा झोप हा मी आहे ना गाडी एक शेर ऐकू का तू ऐकव हा ये रे पावसा तुला देतो पैसा नोकरी माझी गेली तर मी जोगू कैसा क्या बात आहे आगे चलो पैसा छुट्टा नाही आगे लो अरे बाबा काय करतोस तू अरे काय करतोस तू अरे काय झालं का बोल ना बाबा काय करतोस का तू गाडी तरी काय घेतलीस मी जरा 5 मिनिटात जाऊन येतो अरे कुठं चाललंस अरे ऐक रे अरे बाबा ये तर पाठीचं जरा खाजून जाणार रे ए बाबा ये सांगणं होतं खाजून जा रे थोडं खाजून जा